पंढरपूर का बेड़ा है पंढरपूर ग्राम पंचायत निवडणुकी मध्ये बाळासाहेबांची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी या आमच्या युतीला दणदणीत विजय मिळालेला आहे। आतापर्यंतचे जे आकडे आलेले आहेत त्यामध्ये 3029 एवढ्या ग्रामपंचायती या आमच्या आलेल्या आहेत आणि महाराष्ट्राच्या सगळ्या भागांमध्ये मग ते विदर्भ असो, मराठवाडा असो, उत्तर महाराष्ट्र असो, पश्चिम महाराष्ट्र असो की कोकण असो, सगळीकडे आमची सरशी झालेली आहे। मी माननीय मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करेन की या 6 महिन्याच्या कारभारावर एक प्रकारे ग्रामीण जनतेनी पसंती दाखवली आहे। मी त्यासोबत आमचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचेही अभिनंदन करेन की त्यांनीही अविरत प्रयत्न करून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना विजय मिळवण्याकरता एक वातावरण तयार केलं आणि त्यामुळे जे लोक आमच्या सरकारला नावं ठेवत होते आणि स्वतः इललेजिटिमेट असताना आमच्या सरकारला इललेजिटिमेट म्हणत होते त्यांना न्यायालयाने तर सांगितलंच आहे की आमचं सरकार लेजिटिमेट आहे, पण आज महाराष्ट्राच्या जनतेने देखील सांगितलं की हेच कायदेशीर सरकार आहे आणि ही जनता याच सरकारच्या पाठीशी आहे। म्हणून मी महाराष्ट्राच्या तमाम जनतेचे मनापासून आभार मानतो की त्यांनी ही पसंती आम्हाला दाखवली आणि त्यांना आश्वस्त करू इच्छितो की देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजींच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री शिंदे साहेबांचं, बाळासाहेबांची शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार हे अशाच प्रकारे ग्रामीण जनतेच्या पाठीशी उभं राहील आणि त्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण करेल। मी पुन्हा एकदा आभार मानतो आणि मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो की त्यांनी आपल्याशी संबोधित करा, आपल्याला संबोधित करावं। बाद में आजच्या ग्रामपंचायतीच्या अतिशय घवघवीत आणि दैदिप्यमान अशा भारतीय जनता पार्टी आणि बाळासाहेबांची शिवसेना या युतीला जे यश मिळाले त्यासाठी मी या तमाम मतदारांना मनापासून धन्यवाद देतो, त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि या निवडणुकीमध्ये या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब आणि आमचे सर्व आमदार, खासदार, मंत्री, कार्यकर्ते ज्या सगळ्यांनी मेहनत घेतली या निवडणुकीमध्ये आपापल्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी त्या सगळ्यांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो। एक प्रचंड असा मोठा विजय मागच्या निवडणुकीत देखील मिळाला, त्याहीपेक्षा दुप्पट विजय या निवडणुकीमध्ये आपण पाहतोय। खरं म्हणजे विरोधी पक्षाचे लोक शेतकऱ्यांना काय दिलं, शेतकऱ्यांना मदत दिली नाही असा जो काही आरडाओरडा करत होते त्याला हे चोख उत्तर आहे, कारण ग्रामपंचायती म्हणजे ग्रामीण भागातल्या निवडणुका, शेतकऱ्यांना शेतकरी यामध्ये मतदान करत असतात आणि खऱ्या अर्थाने हा विजय जो आहे, हा विजय जो एक तर विरोधकांना त्यांची जागा दाखवणारा आहे, त्याचबरोबर गेल्या 4-5 महिन्यामध्ये युतीच्या आमच्या सरकारचं जे काम आहे या कामाची पोच पावती आहे। आणि म्हणून गेल्या 4-5 महिन्यामध्ये जे आपल्या सरकारने जो निर्णय घेतलेला आहे हा लोकाभिमुख निर्णय आहे
शेतकरी, कामगार, कष्टकरी, विद्यार्थी, शेतकरी, माता भगिनी या सगळ्यांचा सन्मान करणारं हे सरकार, तळागाळातल्या सर्वसामान्य लोकांना आधार देणारं सरकार या ठिकाणी स्थापन झालंय आणि धडाधड निर्णय आम्ही घेतोय आणि म्हणूनच या शहरी भागाबरोबर ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणावर आमचे जलसिंचनाचे प्रकल्प असतील, रस्त्याचे प्रकल्प असतील, अनेक जे काही विकासाचे प्रकल्प असतील जे बंद पडले होते ते आम्ही सुरू केले, त्याला चालना दिली आणि त्यामुळेच हा मोठा विजय या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतोय। आज आपण पाहतोय की जे काही अपयश त्यांच्या पदरात पडलंय ते लपवण्यासाठी आज केविलवाना प्रयत्न सभागृहामध्ये आपण पाहिला माझ्यावर आरोप करून, आणि म्हणून त्याच्यात देखील त्यांची जागा त्यांना आम्ही दाखवलेली आहे। मी आजच्या या विजयासाठी सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेबांना धन्यवाद देतो, कारण त्यांनी देखील या राज्याच्या विकासासाठी फार मोठे पैसे म्हणजे रस्त्यांसाठी, त्याचबरोबर आपले जे प्रकल्प आहेत रेल्वेचे असतील, इतरही प्रकल्प जे आहेत शहरी भागाबरोबर ग्रामीण भागाच्या विकासासाठी देखील केंद्र सरकारने मोठी आर्थिक मदत केली आहे। आणि नक्की या सगळ्याचा परिपाक, केलेला कामाचा परिपाक हा या निवडणुकीमध्ये आपण पाहतोय। आणि जसं उपमुख्यमंत्री महोदय म्हणाले की या पुढे देखील ही कामाचा धडाका जो आहे असा सुरू राहील। अडीच वर्षामधलं काम आणि अडीच महिन्यातलं काम हे लोकांनी तुलना केलेली आहे आणि त्यामुळेच आम्हाला भरभरून यश मिळालं आहे। आम्ही खऱ्या अर्थाने त्यांचे ऋणी आहोत, आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो। आता आमची जबाबदारी आणखी वाढली आहे, या सर्वसामान्य लोकांची सेवा जेवढी काय करता येईल त्यांच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी, सुखाचे समाधानाचे दिवस आणण्यासाठी जे जे काही करावं लागेल ते आमचं सरकार म्हणजे सर्वसामान्य लोकांचं सरकार हे करेल, एवढंच या प्रसंगी मी सांगतो। आज महाराष्ट्र के पंचायत चुनाव में भारतीय जनता पार्टी और हमारे शिंदे जी के नेतृत्व की बाळासाहेबांची शिवसेना, इनको प्रचंड यश मिला है। 3029 पंचायतों में हमारे सरपंच चुनकर आए हैं और ग्रामीण जनता ने इस सरकार के ऊपर पूरा विश्वास दिखाया है। मैं महाराष्ट्र की जनता का बहुत बहुत आभार व्यक्त करता हूं। हमारे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में महाराष्ट्र में हमारी सरकार काम कर रही है और मुख्यमंत्री जी ने जो निर्णय लिए उसके ऊपर एक प्रकार से ग्रामीण जनता ने मुहर लगाई है, इसलिए मैं मुख्यमंत्री जी का भी अभिनंदन करता हूं और हमारे भारतीय जनता पार्टी के अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जी जिन्होंने इस चुनाव के लिए बहुत मेहनत की उनका भी अभिनंदन करता हूं। महाराष्ट्र की जनता का और दोनों पार्टियों के तमाम कार्यकर्ताओं का मैं आभार व्यक्त करता हूं। नरेटिव सेट करताय तुम्ही, बोललात ते चांगलं झालं, खरं आहे ते, परंतु जे सत्य आहे दूध का दूध पाणी का पाणी हो जाएगा याच्यामध्ये मी सभागृहामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे। आणि यामध्ये जे 2007 सरकारने जो घेतलेला निर्णय आहे त्या निर्णयाची अंमलबजावणी आम्ही केली, आणि ज्यावेळेस आम्हाला कळलं की कोर्टाचा मामला आहे, गिलानी समितीचा विषय आहे, त्यावेळेस तात्काळ आम्ही स्वतःहून कोर्टाने सुचवल्याप्रमाणे तोही निर्णय घेण्याचा धाडसी निर्णय आम्ही घेतला आहे, धाडस दाखवलेला आहे। त्यांना राजीनामा मागण्याचा माझा अधिकार काय? अरे जे जेलमध्ये गेले त्यांचा राजीनामा नाही घेतला त्यांनी, ते हे त्यांचं जे अपयश आहे आजच्या ग्रामपंचायतीमध्ये आम्ही जो विजय मिळवला आहे हे अपयश लपवण्यासाठी, झाकण्यासाठी हा प्रयत्न आहे। एका वाक्यामध्ये जर सांगायचं झालं हा आरोप कसा होता, खोदा पहाड और चूहा भी नहीं निकला, चूहा भी नहीं निकला। खरं म्हणजे हे सगळे भूखंडाचे श्रीखंड खाण्याचे जे प्रकार आहेत त्याचा त्यांना इतका सराव आहे की त्यांना माहितीच नव्हतं की नागपूरमध्ये गुंठेवारीमध्ये गरिबांची घरं
ही 2001 नंतर रेग्युलराइज करण्याचा निर्णय झाला. त्या घरातली घर आहेत, त्यातले लेआउट आहेत आणि या लेआउटचा उल्लेख आकाश शिंदे साहेबांनी घेतलेला निर्णय नाही आहे. 2007 साली विलासराव देशमुखांनी जे 49 लेआउट मंजूर केले त्यातले लेआउट आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांचा प्रयत्न होता हिट अँड रनचा, म्हणजे आरोप लावून पळून जायचं. आम्ही त्यांना पळवी दिलं नाही, पळता भूई थोडी केली. त्यांच्या आरोपांना चोख उत्तर हे त्या ठिकाणी आम्ही दिलंय. याच्यामध्ये एक मिनिट एक मिनिट एक मिनिट बढता जाय. मला असं वाटतं या निमित्ताने सभागृहात नाही सभागृहाच्या बाहेर तरी उद्धवजी बोलू लागले, त्याबद्दल अतिशय मला आनंद आहे. पण तुम्ही कितीही पहाड उभे केले तरी झूठ का पहाड ये कभी काम नहीं आता. सच का पत्थर भी झूठ के पहाड को ध्वस्त कर देता है, ये उद्धवजी ने ध्यान में रखना चाहिए. आणि दुसरं दुसरं एक दुसरं एक मिनिट दुसरं जे आम्ही निर्णय घेतला तो गोर गरिबांसाठी घेतला, आम्ही धनदांडगे आणि बिल्डरांसाठी घेतला नाही. जो मुंबईमध्ये अतिक्रमित भूखंड होता त्याला 350 कोटी रुपये देण्याचं पाप कोणी केलं त्यांनी आम्हाला शिकवण्याची आवश्यकता नाही. देखिए आज सभागृह में श्रद्धा वालकर के मामले में सभागृह की ये भावना थी कि जिस प्रकार के मामले बढ़ रहे, एक प्रकार से ये सारा लव जिहाद का जो प्रकरण है ये महाराष्ट्र में भी बड़े पैमाने पर दिखाई पड़ता है. उस पर हमने आश्वस्त किया है कि अलग अलग राज्यों ने इसमें जो निर्णय लिए हैं, जो कानून तैयार किए हैं, उन सभी का अभ्यास हम करेंगे और उसके आधार पर हम लोग एक उचित निर्णय लेंगे कि जिसके कारण इस प्रकार से षड्यंत्र रचकर कोई भी महिला या कोई भी लड़की प्रताड़ित न हो, इस प्रकार का काम हमारी सरकार करेगी.